आज आपण खास विदर्भ स्पेशल एकदम आचारी पद्धतीची अप्रतिम चवीची मिरचीची भाजी करणार आहोत तर मी विदर्भाची आहे आणि खास आज तुमच्यासाठी आमच्या घरी केली जाणारी मिरची भाजीची रेसिपी आणली आहे अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते चला तर बघूया मिरचीच्या भाजीची रेसिपी तर इथे मी चार ते पाच लोकांना पुरेल एवढ्या भाजीचं प्रमाण सांगत आहे तर इथे मी त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मुठभर कोथिंबीर घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या साह्याने जाडसर वाटून घ्यायचं आहे तर या भाजीचं नाव जरी मिरची भाजी असलं तरी देखील या भाजीमध्ये इतरही भरपूर साहित्य आपल्याला पाहिजे असतं ते कुठलं ते बघूया तर इथे मी एक मोठी जुडी पालक जी आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे पालकचे स्वच्छ पानं आणि कवळ्या कवळ्या काड्या देखील घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पालकच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला चुकाची भाजी पाहिजे आता या दोन्ही भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायच्या तर या भाजीमध्ये आपल्याला पालेभाज्यांसोबतच डाळींचा देखील वापर करावा लागतो त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आता यामध्ये पाववाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ घालायची आहे या तीन डाळी आपल्याला इथे वापरायच्या आहेत कोणी कोणी नुसतं तूर डाळीमध्ये देखील ही भाजी बनवतं पण आमच्या घरी या तीन डाळी मिक्स करून ही भाजी बनवली जाते आता या डाळींचं प्रमाण झालेलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम तर एक वाटी इथे आपण मिक्स डाळ वापरायची आहे डाळ इथे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता डाळ धुवून झालेली आहे भाज्या कट करून झालेल्या आहेत वाटण देखील तयार झालेलं आहे आता बघूया पुढची स्टेप त्यासाठी इथे कुकरमध्ये ज्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी गरम केलेलं आहे पाणी गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मिश्र डाळ घालायची आहे त्याचबरोबर कट केलेली पालक आणि आंबड चुक्याची भाजी घालायची आहे आंबट चुक्याच्या भाजीचं प्रमाण हे तुम्ही पालकच्या भाजीच्या अर्ध्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात घेतलं तरी चालेल आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे लाल रंगाचे टोमॅटो बारीक चॉप करून घालायचे आहेत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा देखील चॉप करून घालायचा आहे ओल्या नारळाचे दहा ते पंधरा बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहेत बघू शकता अशा चौकोनी आकाराचे असले पाहिजे ओलं नारळ नसेल तर सुक्या खोबऱ्याचे देखील छोटे छोटे तुकडे करून घालू शकता त्याचबरोबर दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आणि बघू शकता इथे हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबीरीचं जे वाटण आहे मी तयार केलेलं आहे जाडसरच करायचं आहे आता ते घालूयात त्याचबरोबर पाव टीस्पूनपेक्षा थोडीशी जास्त हळद घातलेली आहे पाव टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि एक टीस्पून तेल घालायचं आहे तर आता एवढं सगळं साहित्य घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ शिजवताना डाळीमध्ये गरम मसाला घालणे ही एक सिक्रेट टीप आहे यामुळे डाळीची चव खमंग लागते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी दोन टेबलस्पून पाणी परत घातलेलं आहे एक वाटी डाळीसाठी इथे आपण दोन ते सव्वा दोन वाट्या पाणी घालू शकतो यापेक्षा जास्त पाणी घालू नका जास्त पाणी डाळीमध्ये पडलं की मग कुकरच्या झाकणाच्या वरती पाणी येतं तर डाळीमध्ये पाणी नेहमी मोजून बेतानेच घालावे आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून मोठ्या आचेवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि मंद आचेवर ही डाळ आणि ह्या भाज्या आपल्याला सात ते आठ मिनटं शिजू द्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये शिट्टी झालेली आहे शिट्टी झाल्यानंतर आता इथे मी गॅसची फ्लेम कमी करते सात ते आठ ही डाळ आणि भाज्या शिजू देते त्यानंतर पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे तर बघू शकता पाणी आपण अगदी बेताने घातलं होतं त्यामुळे आपलं कुकरचं झाकण अजिबात खराब झालेलं नाही आहे आणि डाळ पण बघा मस्त अशी शिजलेली आहे बघू शकता तर मस्त गाळ इथे आपली डाळ आणि भाज्या शिजलेल्या आहेत तरी देखील ही भाजी जी आहे आपल्याला रवीच्या सहाय्याने किंवा ब्लेंडरच्या सहाने विस्करच्या सहाय्याने घोटून घ्यायची आहे या रेसिपीसाठी डाळ आणि भाज्या एकदम गाळ शिजलेल्या हव्या असतात तर इथे मी विस्करच्या सहाय्याने हे घोटून घेते तर डाळ घोटून इथे तयार झालेली आहे आता बघूया पुढची प्रोसेस तर इथे मी त्याच कुकरमधून डाळ काढून घेतली त्यानंतर त्याच कुकरमध्ये घालूया तीन टेबलस्पून तेल या भाजीसाठी तेल थोडं जास्त लागतं तरी देखील तुम्ही तुमच्या आवडीने तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि घालायची आहे एक स्पून मोहरी एक स्पून जिरे दोन तेजपत्ते एक टीस्पून बडीशेप हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतल्या गेलं की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्ता जरा जास्त घालायचा इथे मी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर ही पानं जी आहे स्वच्छ धुवून घेतली होती ओली होती त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं त्याचबरोबर इथे मी दोन चिमुडभर हिंग घातला आहे तर तेलाचं तापमान कमी होतं त्यामुळे मग यामध्ये आपण एक टीस्पून लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून मग ते जळत नाही तर लाल तिखट आपल्याला हे फक्त रंगासाठी घालायचं आहे इथे मी हे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे हे जास्त तिखट नसतं फक्त यामुळे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीचा खमंगपणा अजून वाढतो त्याचबरोबर हे कोरडे मसाले चांगले झाले की यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मंद आचेवरच आहे तर बघू शकता इथे आपली फोडणी मस्त अशी तयार झालेली आहे दिसायला जेवढी सुंदर दिसते आहे तेवढाच घरामध्ये सुगंध सुटलेला आहे आता या स्टेजला यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे तर इथे मी कुकर विसळून एक ग्लास पाणी यामध्ये घातलेलं होतं आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिक्स केल्यानंतर इथे मी परत आता एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे तर या भाजीमध्ये टोटल मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे ही भाजी थोडीशी घट्टसरच असते आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आणि मोठ्या आचेवर चांगली खळखळून ही भाजी उकळू द्यायची आहे तर या भाजीला जरी मिरची भाजी म्हणत असले तरी या भाजीमध्ये इतर भरपूर साहित्य टाकल्या जातं त्यामुळे या भाजीचा खमंगपणा अजून वाढतो आणि खूप चवीची ही भाजी लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि बघू शकता इथे आता भाजीला उकळी यायला लागलेली आहे मोठ्या आचेवर चांगली दोन ते तीन मिनटं ही भाजी खळखळून उकळू द्यायची आहे आणि भाजीला उकळी आली की त्यामध्ये पाव टीस्पून गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊयात आणि भाजी चांगली खळखळून खल उकळली की गॅसची फ्लेम कमी करून भाजीमध्ये चमचा ठेवायचा आणि यावर झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं आचेवर आपल्याला शिजू द्यायची आहे यामुळे काय होतं फोडणीचे फ्लेवर भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतात आणि आपली भाजी खमंग तयार होते तर बघू शकता इथे पाच मिनटं झालेले आहेत आणि आपली मस्त अशी फ्लेवरफुल मिरची भाजी तयार झालेली आहे मस्त विदर्भ स्पेशल एकदम आचारी पद्धतीची ही रेसिपी इथे मी तुम्हाला सांगितली आहे तर आमच्या इकडे शेतावर कार्यक्रम असेल किंवा घरी काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तेव्हा आवर्जून या भाजीचा बेत केला जायचा जा। तर बघू शकता भाजीचं टेक्स्चर किती छान आहे आणि मस्त घट्टसर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे चवीला तर अप्रतिम लागते तर इथे आपली विदर्भ स्पेशल अप्रतिम चवीची मिरचीची भाजी तयार झाली तुम्ही देखील एकदा अशा प्रकारे मिरची भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी जर आवडत असतील उपयोगाच्या वाटत असतील तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा तर एखाद्या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला या भाजीचा बेत बनवायचा असेल तर तो कसा बनवायचा त्याची संपूर्ण थाळी कशी बनवायची ते मी इथे लिहून देत आहे तर तुम्ही ही हिरव्या मिरचीची भाजी त्यासोबत भाकरी प्रामुख्याने खाल्ली जाते तर भाकरी चपाती जिरा राईस रव्याचा शिरा पापड लोणचं हिरवी मिरची चटणी आणि सलाद असा बेत बनवू शकता अप्रतिम बेत तयार होतो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद